अमरावती जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाने सोयाबीनला मोठा फटका बसलाय. गेल्या वर्षी कपाशीवरती बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन बियाणं खरेदी केलं. मात्र गेल्या महिनाभराच्या पावसानं ऐन काढणीच्या वेळी घात केला, त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची भीती आहे. मदतीची कोणतीही घोषणा होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये कोरडगाव बाजार तलाव फुटला. अतोनात पाऊस झाल्यानं भिंतीला तडे गेले आणि तलाव फुटला, यामुळे बोरसर गावात पाणी जायला सुरुवात झाली. खबरदारीसाठी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. दरम्यान बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याचा प्रवाहात वाहून गेली आहे. तलाव फुटल्यानं आलेल्या प्रवाहात ही मनोरुग्ण महिला गेली, तिला शोधण्याचं काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. अर्धापूर तालुक्यात गेल्या 24 तासात तब्बल 129 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसानं तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. काढणीला आलेला सोयाबीन पूर्णपणे जमीनदोस्त झालाय. नदीकाठच्या शेतजमिनी खरडून निघाल्यात. बीडच्या केज तालुक्याला वादळी पावसानं झोडपून काढलंय. ऊस कापूस सोयाबीन जमीनदोस्त झालेत, तर यासह फळबागांचंही प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतासाठी घेतलेलं कर्ज कुठून फेडावं अशा चिंताग्रस्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधनं उमटल्या. त्यामुळे प्रशासनानं प्रत्यक्ष येऊन पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. वाशिम जिल्ह्यासह रिठत परिसरात मुसळधार पावसानं आडोळ नदीला पूर आलाय. त्यामुळे रिठत गावाचा संपर्क तुटला. पूर कमी होईपर्यंत कोणीही पुरातनं जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. सततच्या पूर टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवणं आणि पूर संरक्षण भिंत बांधणं यासाठी 1997 पासून पाठपुरावा केला जातोय. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यानं पूरस्थिती निर्माण होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या तडाख्यात सोयाबीनला मोठा फटका बसला. आठवडाभर सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी साचलं. मात्र कृषी विभागानं अजूनपर्यंत पंचनामे सुरू केलेले नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गुडघाभर पाणी साचलेल्या सोयाबीन शेतात बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील पूर्णा मोरणा विद्रुपा या मुख्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटीपूर्णा धरणाचा विसर्ग बंद करण्यात आला. धरणात जलसाठा 95% पोहोचलाय. सतत सुरू असलेल्या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसलाय. परभणी जिल्ह्यात भल्या पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील नदी ओढे नाल्यांना पूर आलाय. माजलगाव येलदरी निम्न दुधना प्रकल्पातून गोदावरी पूर्णा दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदी पात्रातील पाण्यानं पिकं बाधित होत आहेत. गोदावरी काठच्या पुरानं अनेक गावांना पुराचा तडाखा बसलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे